We are at the lovely artist center in Kalaghoda, and I've come to an amazing exhibition of our very talented artist Devidas Agase. Hello. So Devidas, खूप मला तुझा शो बघायची एवढी उत्सुकता होती आणि तुझा कॉन्सेप्टच एवढा जबरदस्त आहे अबाउट पॉलीमॉर्फिझम. तर थोडंसं मला एक सांग ना तुझ्या, आपण कुठपासून सुरू करूया? तू मला हे सांगत होतास ओके अबाउट ओके. तर हे पेंटिंग बेसिकली की याच्यावरती रिलेटेड आहे की आपले बेसिक नीड्स. या पेंटिंगचं टायटल आहे नीड्स सेज डान्स विथ मी. ओके. हां, नीड्स सेज डान्स विथ मी. नीड्स सेज डान्स विथ मी. ओके. तर याची बेसिक कन्सेप्ट असे की इथे मी तीन फेस दाखवलेत विथ सिंगल आय. म्हणजे की आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत, तीन गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, त्या गरजा भागवण्यासाठीच आपण एक म्हणजे स्वतः बाहुली बनून जातो. हे म्हणजे एक खेळण्याचा आकार आहे की जे आपण असं फिरवतो आणि हात वगैरे हलतात त्याचे. आणि हे चेक्स वगैरे जे दाखवले त्याचं मिनिंग असं आहे की हा चेस बोर्ड आहे, हा एक गेम आहे. आणि त्या गेममध्ये मग आपल्याला हे येणारे उतार किंवा चढ. ओके. तर हे दाखवलंय मी पॉलीमॉर्फिझम. हां, पॉलीमॉर्फिझम म्हटलं तर ते माझं अर्ली वर्क आहे, फर्स्ट वर्क, ब्ल्यू वन. तर ह्याचं टायटल आहे पॉलीमॉर्फिक. पॉलिमॉर्फिक म्हणजे त्याचा जर मराठीत अर्थ सांगायचं म्हटलं तर त्याचा अर्थ होतो बहुरूपिक. बहुरूपिक म्हणजे की ते हां ते एका फॉर्ममध्ये बंद नाही, त्याला खूप सारे असे रूप आहेत. मग यामध्ये जे असे फॉर्म्स दाखवलेत मी, हा ॲक्च्युली मी ब्रेन म्हणून बनवला आहे. तर त्या ब्रेनला डिस्ट्रॉय झाल्याच्यानंतर आपल्या ब्लडमध्ये जशा पेशी आहेत की ज्यांचा एक एक फॉर्म नाही आहे, त्या अशा बदलत राहतात. तर मग त्यांना मी असं रूपांतर केलं इकडे. आणि ह्या कागदांचं हां, तर हे माझं अर्ली वर्क आहे. या वर्कला टायटल सध्या अनटायटल आहे, पण परंतु या वर्कमध्ये मी दृष्टिकोन दाखवला आहे, त्यामुळे इथे आईचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे की यामध्ये की कसं की आपण कुणाकडे पाहतो आणि दुसरा आपल्याकडे कसा पाहतो, त्याचे दृष्टिकोन मी पेंट केले त्यामध्ये. हे सोल्ड आहे का? हो, हे वर्क सोल्ड आहे. तुझं पॉलीमॉर्फिझम वरचा इंटरेस्ट सांग. कारण मला, मी ऍक्च्युली माझं एम ए केलं होतं फिलॉसॉफीमध्ये. सो मला खूप इंटरेस्ट होता, कारण आम्ही ऑफकोर्स फिलॉसॉफी म्हटली की पहिलं नाव ॲरिस्टॉटलचं येतं, की ज्याने आपल्याला हायलोमॉर्फिझम समजवला होता की प्रत्येक गोष्टीला कसा एक फॉर्म आहे आणि मॅटर आहे. तर त्यामुळे तुझं जेव्हा मी हे बहुरूपता किंवा ह्याच्याबद्दल ऐकलं पॉलीमॉर्फिझम, तर मला ते बघायचं होतं की ह्याचं डिपिक्शन तू कसं केलं आहेस थ्रू युअर पेंटिंग्स. सो खूपच छान. आणि आय अर्ज ऑल ऑफ यू टू कम अँड अटेंड देविदासेस शो. इट इज ॲट आर्टिस्ट सेंटर कालाघोडा, व्हेरी क्लोज टू जहांगीर आर्ट गॅलरी, बट ॲट आर्टिस्ट सेंटर. सो देविदास, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.